नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मूळ ग्रामसभा 24 मार्च 2022 रोजी अवैध वाळू उपसा प्रकरणाने गाजली. ग्रामसभेत आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी वाळूचा परवानगीचा ठराव मंजूर करण्याचे नाकारले. मात्र तरी सुद्धा अवैध वाळू तस्करी सुरू झाल्याने मूळ डोंगरी येथील ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करत आहेत. प्रभारी प्रांताधिकारी ज्योती कवरे यांच्या उपस्थितीत सदर ग्रामसभा पार पडली होती. मूळ डोंगरी मनाड नदीच्या किनाऱ्यावर बसलेली बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असलेले गाव आहे. गावातील वाळू उपसामुळे भूजल पातळी खोल जात असल्याने गेली काही वर्ष येथील ग्रामस्थांनी निवेदन व आंदोलनाच्या माध्यमातून आपली कैफियत प्रशासनापुढे मांडत आहेत. परंतु त्यांचा काहीही उपयोग होत नसल्याची व्यथा भगवान मोरे यांनी प्रांत अधिकारी ज्योती कावरे यांच्या पुढे मांडली होती. सेक्युअर ट्रॅक्टर वाळू उपसासाठी वापरले जात असून ग्रामस्थांना दमदाटी केली जात असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. मूळ डोंगरी ग्रामपंचायतने वाळू उपसा बंद करण्याचा ठराव घेऊनही तहसीलदारांनी कार्यवाही केली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला. वाहतुकीमुळे रस्त्यावर देखील मोठमोठे खड्डे पडले आहेत अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. लिलाव झालेला नसतानाही 5 किलोमीटर अंतरावरील नदीपात्रातील वाळू गेली कुठे? कोट्यवधी रुपये रेतीच्या रूपाने मिळणारा शासनाला महसूल बुडाला आहे. तसेच मूळ डोंगरी मंडळ नदीवर मोठा पूल असून या पुलाखाली अवैधरित्या वाळू उत्खनन कायमस्वरूपी होत असून ज्या विभागामार्फत पूल झालेला असेल त्यांनी त्वरित पाहणी करून त्याचा अहवाल संबंधित विभागाकडे द्यावा. कारण हा पूल अगोदरच महापुराने खचला गेलेला आहे. महापुराने दोन्ही साईड खचून गेलेल्या आहेत. तसेच साईडची संरक्षण पाईप महापुराने वाहून गेलेली असून 1 वर्ष उलटूनही या पुलाची कोणत्याही विभागाने दखल घेतली नाही. हा पूल चांदूर नस्तनपूर देवस्थान जाण्याचा महत्वाचा रस्ता असून याची दखल न घेतल्यास भविष्यात अघटित काही घट झाल्यास याला जबाबदार कोणास धरावं असा प्रश्न देखील ग्रामस्थांनी निर्माण केला आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष न घातल्यास ग्रामस्थ उपोषणास बसणार असल्याची चर्चा सुरू आहे. MCN न्यूज करिता मुक्ताराम बागुल, नांदगाव.